पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे लेकींचं अन्नत्याग आंदोलन अद्यापही सुरूच. आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असतानाही सरकारचे आकडे दुर्लक्ष असताना दिसून येत आहे. माझ्या प्रमुख मागण्या जे म्हणजे 7-12 पूर्ण कोरा झाला पाहिजे आणि कर्जमाफी, मग त्यात मग तुम्ही परत मग एलिगेशन वगैरे लावायचे की अल्पभूधारक किंवा बहुभूधारक. मला सर आम्हाला शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी हवी आहे. दुसरं म्हणजे हमी भाव आणि मग बाकी इतर मागण्या ज्या की मागे लिहिलेल्या आहेत. आणि मी हा आम्ही तिघी हे उपोषण तेव्हाच सोडणार आहे. हे जे आमचं अन्य त्याग आहे आम्ही हा आम्ही तेव्हाच सोडणार जेव्हा आमच्या संपूर्ण मागण्या मान्य होतील तेव्हाच. मी सगळ्या शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छिते, शेतकरी आणि शेतकऱ्यांची लेकी असू मुलं असतील, मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते. माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना की ह्या सगळ्या क्रांतीत आमचा साथ द्या आणि तुम्हा सगळ्यांना यश मिळवून देण्याची ही जबाबदारी आता आम्हा तिघींची. आम्ही तोपर्यंत ठाम आहोत आमच्या निर्णयावर जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य होत नाही. आणि मी एवढंच अपील करू शकते की जरी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा फक्त इथे येऊन बसा, आम्हाला साथ द्या. कारण ही क्रांती फक्त पुणतांबा किंवा पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांची नव्हे तर ही पूर्ण राज्याची क्रांती आहे. ही पूर्ण संपूर्ण राज्यांच्या शेतकऱ्यांसाठी होणारी क्रांती आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं आम्हाला साथ देणार आहे तेवढं आम्ही टिकून इथे बसून राहू आणि सरकारला